राज्यात अनेक ठिकाणी आज 5 दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन. जड अंतकरणानं भक्त देत आहेत बाप्पाला निरोप. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असाच सर्वत्र जय. याच काँग्रेसनं बाबासाहेबांना लोकसभेला 2 वेळेस पाडलं. राहुल गांधींच्या आरक्षणाच्या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीसांची टीका. अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजप कोअर कमिटीची 18 तारखेला बैठक. निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात. कार्यकर्त्यानं अजित पवारांना लिहिलेल्या पत्राची चर्चा. कणखर स्पष्ट वक्ता. अजितदादांचा सूर का बदलला? त्यांच्यावर काही दबाव आहे का? अशी पत्राद्वारे विचारणा. सरसकट कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक नाही. अजित पवारांच्या भेटीनंतर शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा दावा. साताऱ्यात उदयनराजे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई आमनेसामने. विसर्जनाला रात्रभर डॉल्बी वाजवू द्या राजेंच्या सूचना, तर नियमाप्रमाणेच परवानगी देणार देसाईंचाही इशारा. रत्नागिरीत योगेश कदमांचे बॅनर फाडल्यामुळे वाद. आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी कदमांच्या समर्थकांकडून दापोली खेड रास्ता. HDFC आणि ॲक्सिस बँकेला नियमांचं पालन न केल्यामुळे कोट्यवधी रुपयांचा दंड. ग्राहकांसोबतचे व्यवहार आणि कराराच्या वैधतेवर परिणाम होणार नाही, RBI केलं स्पष्ट. संभाजीनगरमध्ये रिक्षा चालकाला महिलेनं दिला चोप. जाणून बुजून फिरवल्याचा आरोप करत रिक्षा चालकाची चपलेनं धुली. शिमल्यामध्ये बेकायदेशीर मशिदी विरोधात हिंदू संघटना आक्रमक. पोलिसांनी पाण्याचा मारा करत आंदोलकांना घेतलं ताब्यात. कोल्हापुरातील पंचगंगा नदी परिसरात गणेश मूर्तींचं विसर्जन करू नये यासाठी बॅरिकेटिंग. अडवलेला मार्ग मोकळा करण्याचा इशारा देत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक.